नमस्कार, मॅक्स मास्टर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. लोकसभेच्या रणधुमळीला सुरुवात झालेली आहे आणि लोकसभेच्या मॅक्स महाराष्ट्र सर्वच विभागाचा आढावा घेतोय. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ याचा आढावा झाला, तसंच मराठवाडाचा आढावा झाला. उत्तर महाराष्ट्राचे आम्ही दोन उत्तर पश्चिम महाराष्ट्राचे आम्ही दोन विभाग केले होते. त्यात मनोज भोयर सर जे कार्यकारी संपादक आहे यांनी छानपैकी विश्लेषण केले. अनेक मान्यवर जे लोकसभेच्या विविध आढावा संदर्भातलं आपली मत व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार संपादक, ज्या पत्रकारांचं अनेक दिवसापासून आपलं योगदान आहे पत्रकारितेमध्ये, त्यांनी अनालिसिस केलंय आणि ह्या लोकसभेमध्ये नेमकी काय शक्यता होऊ शकते, कशा प्रकारे लोकसभेची लढाई होऊ शकते, महाविकास आघाडी आणि महायुती या संदर्भातला द्वंद्व कसा शकते आणि उमेदवार कोण असू शकतो, या संदर्भातलं सखोल चर्चा मॅक्स महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून करते. आज आपण आढावा कोकणाचा घेतोय. यामध्ये कोकण सगळ्यात महत्वाचं आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा तिथं खासदार आहेत आणि भाजपने सुद्धा तिथं एंट्री करायचं ठरवलेलं आहे. आणि या संदर्भातलं कोकण फार महत्वाचं आहे शिवसेनेसाठी, तसंच संपूर्ण राजकीय पक्षांचं लक्ष जे कोकण आहे, कारण मुंबईला लागून हा कोकण आहे. माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी माझे सहकारी मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक मनोज भोयर, तसंच ज्येष्ठ पत्रकार अनिल परब आहेत जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा आढावा घेतील, तसंच माझे मित्र आणि सहकारी धम्मशील सावंत जे आहेत ते रायगड जो मतदारसंघ जे तटकऱ्यांचा खास करून मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो, त्या तिथून ते आपल्याला माहिती देणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करण्यासाठी सुरुवात करतो. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की हे दोन मतदारसंघ आहेत, भाजपने आपली यादी सुरुवातीला केलेली आहे आणि 20 लोकांची यादी केली आहे. मात्र हे दोन मतदारसंघ जे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचे उमेदवार जाहीर केले नाही, कारण यामध्ये महायुतीमध्ये खूप मोठा तिढा आहे. कारण कोणाला उमेदवारी द्यावी या संदर्भातला खूप मोठा वाद सुरू आहे, अजून उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र आज उद्या कदाचित ही दिलेला बैठक आहे आणि उमेदवारी जाहीर होईल. यामध्ये सिंधुदुर्गचा आपण विचार केला तर नारायण राणे हे इच्छुक आहेत, तसंच तिकडे उबाटा गटाचे जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. आणि दुसरं असं आहे की यामध्ये पहिला जी ठिणगी जी आहेत महायुतीमध्ये पडलेली आहे, कारण त्याच्यामध्ये रामदास कदम यांनी थेट भाजपला आव्हान केलंय की त्यांनी असं म्हटलं की भाजपने आमचा केसा गळाने केसा कापू नये. कारण हा जो आहे शिंदे गटाचा बालेकिल्ला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना जी आहे त्यांचा हा बालेकिल्ला आहे आणि ही जी सीट जी आहे कोणी येऊ नये, फक्त शिंदे गटाला ही जागा द्यावी. दुसरं असं आहे की दुसरा रायगड मतदारसंघ आहे, रायगड मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच शिंदेगड जो आहे यांनी सुद्धा आपला दावा केला आणि अजित पवार गटाचे आपल्याला माहिती की तटकरे जे आहेत खासदार आहेत आणि या आपल्याला माहिती की हा खूप महत्वाचा मतदारसंघ आहे आणि इथे पालकमंत्री कोण असावा, कारण अजून सुद्धा पालकमंत्री नेमला नाही. म्हणून याच्यावरून आपल्याला कळतंय की महायुतीमध्ये किती संघर्ष आहे या मतदारसंघासाठी. मी सुरुवातीला संजय परब यांच्याकडे जातो. संजय परब जी आपलं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडली का, कारण रामदास कदम यांनी जे स्टेटमेंट केलं की भाजपने माझा केसाने गळा कापू नये, याकडे तुम्ही कसं बघता आणि कोण भविष्यातले उभटा गटाचे किंवा महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे कोण उमेदवार असू शकतात? संतोष, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रामदास कदमांना ते स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं बोलतायत. त्यांचं आता राजकारण फक्त त्यांच्या मुलांपुरतं सीमित राहिलेलं आहे. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांना आमदार करायचे कोकणात असू दे किंवा मुंबईत असू दे, त्याचं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं आहे. हा जो पट्टा आहे, म्हणजे मी आता रायगड विषयी बोलणार नाही, मी बोलेन रत्नागिरी पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत. तर मी ते बोलताना आणि त्यांच्या सगळ्या सगळ्यांचं म्हणणं आहे की शिवसेना आहे ही आमची. आपला संजय परब यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, कारण वायफायची कनेक्शन त्यांच्याकडे नाहीये. तर मी माझे मित्र सहकारी जे आहेत धम्मशील सावंत यांच्याकडे जातो. धम्मशील, आपण रायगडचा जो विचार केला, रायगडमध्ये काय परिस्थिती असणार आहे? मी सुरुवातीला म्हटलं की रायगडमध्ये महायुतीमध्ये खूप गोंधळ आणि सत्ता संघर्ष चाललाय, कारण कोण खासदार आहे, कारण दोघांनी उमेदवारी मागितली होती, भाजप सुद्धा इच्छुक होता. नेमकं काय परिस्थिती असणार आहे उभाटा गट, म्हणजे महाविकास आघाडी आणि
महायुतीचं कोण उमेदवार असणार आहे आणि नेमकी राजकीय पार्श्वभूमी काय असेल, नंतर मी मनोज भोयर सर जे आपले कार्यकारी संपादक त्यांच्याकडे जाणार आहे. आवाज दमशील, माईक म्यूट झालाय दमशील तुमचा. ओके 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 ओके. रायगड लोकसभा मतदारसंघाचा आपण जर क्षेत्रवाईज जर आपण विचार केला तर रायगड हा मतदारसंघ मावळपासून तो पूर्ण रत्नागिरीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण विस्तीर्ण भागामध्ये भूभागामध्ये विभागलेला आहे. आपण जर पाहिलं तर 2009 पूर्वीचा जो मतदारसंघ होता रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 पूर्वी जर आपण बघितलं तर कुलाबा राजापूर आणि रत्नागिरी यांचा विशेषतः समावेश होत होता. मात्र त्यानंतर जर आता आपण बघितलं तर रायगड रत्नागिरी रायगड हा मतदारसंघ काही अंशी रत्नागिरीमध्ये मोडतोय. दोन मतदारसंघ जे आहेत ते रत्नागिरीमध्ये मोडत आहेत. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा एकत्र संयुक्तिक मतदारसंघ आहे. असे कोकणामध्ये हे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन हे मतदारसंघ प्रामुख्याने मोडत आहेत. आणि आपण जर त्या भागामध्ये जर विचार केला तर रायगड मधील मतदारसंघ जे आहेत ते विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला त्याचं विश्लेषण केलं तर त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग मुरुड मतदारसंघ एक मतदारसंघ, पेन आहे, महाड आहे आणि श्रीवर्धन हे चार मतदारसंघ आहेत. तर रत्नागिरीमधील राजापूर आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर राजापूर आणि दापोली असे मतदारसंघ एकूण सहा विधानसभा क्षेत्रातले मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतात. या ठिकाणी जर प्रामुख्याने आपण लढत कुणामध्ये होते असा जर आपण या ठिकाणी विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे असतील, उभाटा गटाचे अनंत गीते यांच्यामध्ये सातत्यानं लढत झालेली आहे. 2014 मध्ये मोदींची लाट होती आणि त्या मोदींच्या लाटेमध्ये देखील महायुतीचे जे अनंत गीते होते भाजपाने शिवसेनेचे उभाटा गटाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महायुती होती. आता संपूर्णतः राजकीय समीकरण राज्याची देशाची बदललेली आहेत. तर त्याच्यामध्ये देखील मोदी लाट असताना देखील 2014 मध्ये सुनील तटकरेंचा निसटता पराभव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं. तर 2019 निवडणुकीला देखील मोदी लाट असताना आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांचा काही मतांनी विजय त्या ठिकाणी झाला होता. त्यामुळे मोदी लाटेचा देखील प्रभाव त्या ठिकाणी इथल्या रायगडच्या मतदारसंघावर पडतो असं काही म्हणण्याचं कारण नाही. तर त्यापुढे आत्ताच जर पेच असा निर्माण झालेला आहे की महायुती आणि महाआघाडीमध्ये ज्या पद्धतीनं संघर्ष आहे, ज्या पद्धतीनं उमेदवार उभे राहतील, त्यामध्ये देखील महाविकास आघाडीचे उमेदवार यांना महायुती किती प्रमाणात टक्कर देखील हे देईल याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे राजकीय समीकरणं बदलली त्या राजकीय समीकरणांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जो शिंदे गट जो फुटला शिवसेनेतून फुटून शिंदे गटाने जी भाजप बरोबर त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली तर ती सत्ता प्रस्थापित करत असताना महाराष्ट्रातली सर्वात प्रथम ठिणगी जी आहे ती रायगड मधून पडलेली आहे. त्याचं कारण असं आहे की शिंदे आत्ताच्या शिंदे गटाचे म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेचे तीन आमदार त्या ठिकाणी होते, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरतशेत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे हे तीन आमदार होते. तसेच भाजपचे देखील तीन आमदार असताना राष्ट्रवादीची केवळ आदिती तटकरे या एकमेव श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवार यांना त्या ठिकाणी पालकमंत्री पद रायगडचं त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. सुनील तटकरे यांचं राजकारण हे अतिशय सक्षम आणि बलाढ्य मानलं जातं, भरभक्कम मानलं जातं. रायगडमध्ये चांगल्या पद्धतीनं आणि रत्नागिरीमध्ये देखील त्यांनी राजकारणाची आपली मजबूत पकड कायम ठेवलेली आहे. त्यामुळे रायगडच्या जिल्हा परिषदमध्ये देखील जागा कमी असताना सुनील तटकरे यांनी आपल्या कन्येला म्हणजे आदिती तटकरेला अध्यक्षपद बसवलं होतं. आणि रायगडमध्ये जी ठिणगी पडली की पालकमंत्री हटावचा नारा या तीन शिवसेनेच्या आमदारांनी दिला आणि त्या ठिणगींचं रूपांतर मोठ्या राजकीय महानाट्यामध्ये राज्यभरामध्ये झाले. आणि मग आपल्याला सर्वांना माहित आहे की गुवाहाटीपासून मग गोवा आणि गोव्यापासून मग मुख्यमंत्री शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासूनचा प्रवास. तर त्याचं हे संदर्भ या ठिकाणी असं लावायचं आहे की आत्ता सध्या जे आहे जो अजित पवार गट जो या ठिकाणी शरद पवार गटापासून फुटला आणि तो या ठिकाणी शिंदे सरकार भाजप आणि अजित पवार यांची जी सत्ता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर त्यापूर्वी अजित पवार गट फुटण्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे जे आहेत यांना देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला लोकसभेचे तिकीट दिलं जाईल. त्यामुळं धैर्यशील पाटील हे या ठिकाणी भाजपमध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला
मात्र नंतरची राजकीय समीकरणं त्या ठिकाणी हळूहळू बदलत गेली. सुनील तटकरे हे अजित पवार गटांबरोबर फुटलेल्या गटांबरोबर त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर आता आपण बघतोय की रायगडचं पालकमंत्रीपद देखील मागील जो वाद पाहता पालकमंत्रीपद जे आहे ते उदय सावंत यांना दिलंय. आता विद्यमान खासदार म्हणून रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे आता खासदार कीवर आपला दावा ठोकत आहेत. धनंजय मुंडे यांना निरीक्षक म्हणून रायगड मतदारसंघामध्ये नेमलेला आहे. आज देखील धनंजय मुंडे या ठिकाणी मतदारसंघामध्ये मुरुडमध्ये त्यांचं शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांना फोडून आज 2000 कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश आहे. अशा पद्धतीनं रायगडमध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी ही भक्कम होताना दिसत आहे. सुनील तटकरे हे अक्षरशः भक्कमपणे आपला मीच उमेदवार आहे असा दावा त्या ठिकाणी ठोकतायत. त्याबरोबर भाजपचे जे रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद ज्यांना दिलंय ते माजी मंत्री मोहन पाटील यांचे चिरंजीव आहेत धैर्यशील पाटील. हे देखील या ठिकाणी भाजपमधून निवडणूक लढवण्याचा दावा करतायत. ज्यावेळेस आम्ही पत्रकार प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्यावेळेस सुनील तटकरे यांचा त्या ठिकाणी मुलाखत घेतो त्यावेळेस ते सांगतात की रायगड वर मला लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे आणि ती लोकसभा लढवण्याची संधी देखील मलाच मिळेल. अजित पवार ज्यावेळेस या ठिकाणी श्रीवर्धन मध्ये भसड्यामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी देखील भाषणामध्ये सांगितलं की रायगड रत्नागिरी मतदारसंघावर आपलाच दावा आहे आणि आपल्यालाच या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे. त्याबरोबरच धैर्यशील पाटील जे आहेत कारण तिघांचं नेटवर्क चांगलं आहे वाढत असल्यामुळे तिकडे त्यांचं नेटवर्क जात आहे. एक साधारणतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जर जिल्हा आपण पाहिला तर तिथे किरण सामंत म्हणजे भैया सामंत यांना म्हणतो उद्योगमंत्री किरण उद्योगमंत्री सामंत यांचे बंधू. मग अशा वेळेला ही जागा नारायण राणे यांच्याकडे जाईल का ते किती इच्छुक आहे राज्यसभाची उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि त्यांचं केंद्रीय मंत्रीपद सुद्धा त्यामुळे धोक्यात आले काय परिस्थिती साधारणतः असेल. मी मी पुढे माझा मुद्दा पुढे नेतो की रामदास कदमांना त्या शिंदे त्याच्यामध्ये अजिबात स्थान स्वतःचं महत्व वाढून घेतात. आता हाता राहिला प्रश्न तो रत्नागिरीपासून ते सिंधुदुर्गपर्यंत तर तिथे जी ओरिजिनल शिवसेना म्हणजे जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ती प्रचंड स्ट्रॉंग आहे विशेषतः रत्नागिरीमध्ये. सिंधुदुर्गमध्ये थोडस कमजोर झालेली आहे पण रत्नागिरीच्या खेडवपाड्याचा रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याचा हा सगळा मतदार आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याचकडे आहे आणि तो मशाल हा चिन्हाकडे आशेने बघतोय आणि त्यामुळे आता जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांचं आता कार्ड जड असताना दिसतंय. त्याचं कारण म्हणजे अजूनही तिथे महायुतीला अजूनही उमेदवार सापडत नाही. त्याचं कारण म्हणजे त्याचं पहिलं कारण आहे की तिथे कोण उमेदवार द्यावा ह्याचवरून गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. पहिली चर्चा म्हणजे असं आहे की नारायण राणेंना लोकसभा लढवण्यासाठी भाजप सांगत आहे पण नारायण राणेंना लोकसभेत पुन्हा जाण्यास ते स्वतःच इच्छुक नाहीये. त्यांना आता ती निवडणूक लढवायची नाही कारण की ती निवडणूक सोपी नाहीये. मी म्हणतोय रत्नागिरी पासून म्हणजे थेट खाली म्हणजे अगदी रायगडच्या टोकापासून ते बांधायला टेकड्यापर्यंत जवळ खूप असा मोठा विस्तार मतदारसंघात आहे. तिथे घरोघरी पोहोचणं त्या मतदारसंघापर्यंत जाणं हे फार कठीण गोष्ट आहे. त्यामुळे नारायण राणे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. राहता राहिला प्रश्न म्हणून जे आपण जो सांगताय की उद्योग मंत्री उदय सावंत सामंत यांचे भाऊ आहेत किरण सामंत हे पहिल्यापासून उत्सुक आहेत ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी. पण भाजप त्यांच्या बाबतीत अजूनही कन्फर्म नाही. भाजपला त्यांना उमेदवारी द्यायची नाहीये त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत आणि जो कोण उमेदवार असेल म्हणजे जो पक्ष संतुष्ट होता की तिथे शिंदेसेना प्रकरण आहे. तर मी आज सांगतो की शिंदेसेनाचं त्या भागामध्ये अस्तित्वच नाहीये. सोडले त्यामुळे घेणार आहे ती शिंदेसेनेला मिळणार नाही. रामदास कदमांनी किती रुपया केला तरी आणि राहता राहिला प्रश्न किरण मनोज तुमचा की किरण सामंतांना जरी उमेदवारी दिली त्यांना द्यायची नाहीये किरण सामंतांना. त्यामुळे माझा असा मुद्दा आहे की त्यांना अजून मिळत नाही उमेदवाराच्या त्या शोधात आहे. त्यांची अजून शोध संपलेला नाही. शेवटच्या तुम्ही ते काय करू शकतात याचा अंदाज देता येत नाही. राहता राहिला प्रश्न
चांगला कॅन्डिडेट आहे तो म्हणजे आताचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण. पण रवींद्र चव्हाणांना सांगितलं होतं पण शेवटी आता केंद्र म्हणजे किंवा त्यांच्या भाजपच्या राज्य समितीकडनं काय त्यांच्यावर फोर्स होते काय सांगितलं जात त्याच्यावरही होणार आहे. अगदी. तर बऱ्यापैकी आता तुमचा आवाज आला, पूर्वीपेक्षा नेटवर्क चांगलं होतं मला तर आणखी जर येऊ शकलं तर आपल्याला आणखी जो रंगणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं किंवा रंगू पाहतोय तर यावर आपल्याला आणखी काही विस्तारानं प्रकाश तुम्हाला टाकता येईल. खूप ज्येष्ठ अभ्यासक कोकणाच्या राजकारणाचे समाजकारणाचे अर्थकारणाचे आणि 3 दशकांहून जास्त काळ मुंबईत त्यांनी पत्रकारिता केली आहे आणि आता काही वेगळे प्रयोग करण्यासाठी असतात. मी धम्मशील यांच्याबद्दल एक मुद्दा तुम्ही म्हणाला की धनंजय मुंडे निरीक्षक म्हणून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि 2000 शेकापचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत असतात. कारण जर असं असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. जयंत देशमुख म्हणजे जयंत पाटील पण अर्थात ते काय आता माहितीमध्ये नाही आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी हा पक्ष निश्चित आपण बघतोय की रायगड लोकसभा निवडणूक लढवणं जिंकणं हे आता सुनील तटकरेंना जरी राजकीय किंवा सवी राजकीय अनुभव खूप दांडगा असला किंवा संविधानिक मोठमोठी पदं जरी सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी भूषवलेली आपण बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणात. आता ते दिल्लीच्या संसदेमध्ये खासदार म्हणून आहेत मात्र अशातही सुनील तटकरेंना देखील या ठिकाणी तगडं आव्हान जे आहे हे आता सध्या अनंत गीतेचं आहे. आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या सभांना देखील कोकणातल्या खळ्याच्या सभा असतील किंवा आता ज्या मतदारसंघामध्ये ठिकठिकाणच्या प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी ज्या सभा झालेल्या आहेत त्या अत्यंत उदंड प्रतिसाद असा त्या ठिकाणी जनतेचा त्यांच्या सभांना मिळालाय. आणि उद्धव ठाकरे यांनी कोणताही पेच न ठेवता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे की आनंद गीते हे निवडणूक त्या ठिकाणी लोकसभेला लढवतील. आणि 3 ते 4 महिन्यापूर्वी पाली बल्लाळेश्वर अष्टविनायक तीर्थस्थळीच त्या ठिकाणी अनंत गीते यांनी प्रचाराचा एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये नारळ फोडला होता आणि मीच लोकसभेचा उमेदवार आहे असं डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर आता आनंद गीतेंची जर पार्श्वभूमी बघितली तर सलग 6 वेळा म्हणजे 30 वेळा ते त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत रायगड रत्नागिरी मतदारसंघामध्ये आणि लोकसभेमध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं अस्तित्व त्या ठिकाणी टिकवून ठेवलं होतं. मतदारसंघामध्ये देखील विकास कामं मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून झालेली आहेत त्यामुळं सुनील तटकरे जे आहेत त्यांच्या पुढं एक मोठं आव्हान आहे. राहिला भाग असा की सुनील तटकरेंना आता ज्या पद्धतीनं म्हसळा असेल सिवर्धन असेल किंवा इतर मतदारसंघातील जो मुस्लिम टक्का होता तो मुस्लिम टक्का त्यांना मिळेल की नाही याची शाश्वती आपल्याला आता देता येणार नाही. सुनील तटकरे यांना तिकीट मिळालं आणि भाजपच्या जर धैर्यशील पाटील यांना जर तिकीट मिळालं नाही तर रवी पाटील जे आमदार भाजपचे त्या ठिकाणी पेन मतदारसंघाचे आहेत त्यांनी एका सभेमध्ये सुनील तटकरेंना असं डिवचलं की जर भाजपच्या धैर्यशील पाटील यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सुनील तटकरेंचं काम करणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्यामुळं आतून जी धुसफूस आहे महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत आता समजा पालकमंत्रींना विरोध करून त्या ठिकाणी बंड एवढं मोठं झालं होतं त्यामुळं हे 3 आमदार देखील सुनील तटकरेंना मदत करतील का असा देखील प्रश्न आहे. आज हे जे आहेत आपले धैर्यशील पाटील हे मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून ठिकठिकाणी सभा घेत आहेत आणि त्यांच्या सभांना देखील उदंड प्रतिसाद येतोय. कार्यकर्ते देखील गावात तळागाळात जाऊन आदिवासी वाड्यापाड्यात जाऊन धैर्यशील पाटलांचा प्रचार करतायत. विषय महत्वाचा असा आहे की अद्याप देखील महायुतीनं उमेदवार घोषित केलेला नाही. या उलट जर आपण बघितलं तर आनंद गीतेंची उमेदवारी महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी फिक्स झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचा मतांचा खूप मोठा टक्का या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहणार आहे जर त्यांची प्रकाश आंबेडकर यांनी जर या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये त्यांनी रीतसर त्या ठिकाणी सहभाग घेतला जागा वाटपाचा जर तिढा सुटला तर. त्यामुळं ही निवडणूक आनंद गीतेंच्या पारड्यामध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे कारण भाजप मुस्लिम जो वोटिंग जी आहे किंवा इतर एससी एसटी एनटी व्हीजीएनटी मायनॉरिटी हा जो भाग आहे
तो जो अल्पसंख्याक आहे त्यांची जी वोटिंग आहे ती भाजपच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी जाते असं आपल्याला या ठिकाणी मताच्या टक्केवारून त्या ठिकाणी दिसून येतं. ती मतांची टक्केवारी मुस्लिम बांधवांकडून कशा पद्धतीनं टिकवता येईल हा सुनील तटकरेंपुढे एक मोठा पेच आहे आणि आव्हान देखील आहे. ही मतं अनंत गीतेंना जाण्याची शक्यता आहे कारण उभाटाला महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये उद्धव ठाकरे यांना एक प्रकारची संपत्ती आहे. कारण अनेकदा आपण बघितलं जनमानसातून आपण जर कौल घेतला तर या ठिकाणी जे राजकारणामध्ये जी काही गलिच्छपणा या ठिकाणी आलेला आहे राजकारणामध्ये ज्या लोकांनी निवडून दिलं ज्या पक्षाला विकासाची धोरणं लक्षात घेऊन जे निवडणुकीला मतदान केलं त्या मतदारांचा अपमान झाल्याची भावना ती सळ देखील काही अंशी मतदारांमध्ये आहे. त्यामुळं सुनील तटकरेंपुढे आनंद गीते यांचं मोठं आव्हान राहणार आहे. जर सुनील तटकरेंना सीट मिळाली तर भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांना मदत करतील का. या ठिकाणी भरत गोगावले आणि इतर जे आमदार आहेत शिंदे गटाचे ते धैर्यशील पाटलांना मदत करायला इच्छुक आहेत. तर शिंदे गटाचेच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार जे आहेत महेंद्र दळवी यांनी आम्हाला मुलाखत देताना थेट सांगितलेलं आहे की भाजपचे धैर्यशील पाटील उभे राहिले तर त्यांना कोणत्याही प्रकारचं मदत करता येणार नाही. सुनील तटकरे हेच अधिकृत त्या ठिकाणी आपल्या लोकसभा मतदारसंघावर त्या ठिकाणी त्यांचा दावा आहे आणि त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी सांगतायत. याबरोबरच आनंद गीतेंना निवडून आणण्यासाठी शेतकरी मला एक सांगा संजय म्हणजे तसं तुमचं सिंधुदुर्ग कोकण रत्नागिरी रायगड हाही अभ्यास आहे म्हणजे एका पण हा नवा फॅक्टर आहे कोकण रत्नागिरी जिल्ह्यातला रायगड जिल्ह्यातला हा फॅक्टर त्रासदायक होऊ शकतो ज्या महायुतीबद्दल वाद असतो आणि आमदार मदतच करत नसते आणि धैर्यशील पाटील वर्सेस सुनील तटकरे अशी लढाई साधारणतः आपल्याला दिसते अजून जागा. तुमचा प्रश्न मी धम्मशील सांगतो त्या धम्मशीलच्या सांगण्यामध्ये बराच अर्थ दडलेला आहे. आता तिकडची रायगडच्या लोकांना कळलेलं आहे की रायगडचं जे लोक म्हणजे रायगडचं जे मतदारसंघ आहे तिथलं जे वर्चस्व आहे ते फक्त तडकडे घराण्यापुरतं मर्यादित अशी जी इच्छा आहे ती त्यांनी कायम असते आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्याला त्यांच्या भावाला अशाच घरामध्ये ते सगळं राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी ते काही तोडफोडीचं राजकारण करू इच्छिता आणि तिथे ठेकाप संपवण्याचा प्रयत्न केला तिथे त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला तिथे ते भाजपचं महत्व वाढू देणार. त्यांचे ह्या सगळ्यांचं जे राजकारण आहे ते असं तिथे जिथे कोणाचं वर्चस्व असेल. आता महेंद्र तळवी जे बोलत आहेत ना ते आता ते तटकरेंचा माउथपीस म्हणून बोलत आहेत. महेंद्र थोरवे असू दे तिकडे भरत गोगावले असू दे आणि बाकीची लोक असू दे आज तटकरेंच्या त्या सगळ्या राजकारणाला टोळाफोडीच्या राजकारणाला आणि ते तर भाजपचा परा म्हणजे महायुतीचा कार्यक्रम हा ठरलेला आहे आणि तिथे महायुतीचा म्हणजे अनंत गीतेंचा विजय हा निश्चित आहे. आज ठामपणे सांगू शकतो बरं संजय परब जी आवाज हा संतोष बोल संतोष हा मी संजय परबांकडे परत येतो. जसं धम्मशील बोललं की रायगडच्या संदर्भातलं की ती धुसपूस जी आहे महायुतीमध्ये धुसपूस जी आहे ही रायगड कोकण मध्ये पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे पण खास करून सिंधुदुर्ग जर बघितलं आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा हा खूप महत्व शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. याच्यामध्ये एक म्हणजे महायुतीमध्ये धुसपूस आहे कितपत धुसपूस आहे आणि महाआघाडीमध्ये पण नेमकं काय चाललंय कारण महाआघाडीमध्ये जर बघितलं की गुहागडचे आमदार जे असतील ते पण उद्धव ठाकरेवर एकदा भाषणामध्ये सुद्धा म्हटलं होतं की काहीतरी नाराजी वगैरे काय या संदर्भात काही संदर्भ लागतो की तुम्हाला सांगतो ह्या कोकणाचं मी इतके वर्ष मी जवळून बघतो या सगळ्या अगदी पांढर पासून ते अगदी इथपर्यंत सावंतवाडी म्हणजे पुण्याच्या बॉर्डर तिथे ना तिथे तो जो प्रभाव आहे तो प्रभाव तो बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे. तिथले जे मतदार आहेत तिथले शिकलेले लोक नाही आहेत तिथे फारसे
त्यांच्या आर्थिक दृष्ट्या शक्य नाहीये, पण ते काय म्हणजे गंभीर तुम्हाला विचारांचा तगडा राहिलेला आहे, ते भले त्यांचा असा विचार होतो मी गरीब राहील मी माझा भूतीचा विचार झाला तरी चालेल, मी जे निसर्गात म्हणतो तो निसर्ग निसर्गाबरोबर मी राहील, पण मी त्याला मतदान करणारे मी त्याला लोकसभेत सांगणार आहे तो माझा नेता तो माझा प्रभाव पडला पाहिजे, त्यांनी तिथे प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही तरी चालेल, म्हणजे उदाहरण देतो अगदी नागपंचपासून मधुदंडे होते पासून सुरेश प्रभूंपासून म्हणजे सगळे जे लोक आहेत ते स्टॉलवर्ट लोक आहेत, ज्यांनी ह्या देशाची आर्थिक सामाजिक गती असू दे त्याला एक दिशा दिलेली आहे, आणि हा जो मतदार मी कायम बघत आहे कायम विचाराने मतदान करणार आहे कोणाच्या भावनेच्या आहारात जात नाही, म्हणून मी म्हणतो की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधले तिथले लोकांना असं चित्र भासवलं जातं की आज अनेक शिवसैनिक सोडून शिंदे गटात गेले किंवा भाजपमध्ये गेले, पण संतोषजी जसं म्हणजे आपण संतोषजी जसं धम्मशिक सांगतोय जे मतदान करणारी लोक आहेत आजही त्या म्हणजे ते ऑर्थोडॉक्स आहेत म्हणजे ते पारंपरिक मतदार आहेत, कोणाला त्यांना फुटमध्ये आपण कोणाला मतदान पैशाचं चालत असेल गणित, पण पैसा दिसणारी भले ते गरीब असतील पैसे देऊन दिसणार जाणार नाही, त्यामुळे माझं असं माझं स्वतःच मत आहे रायगड असू दे किंवा सिंधुदुर्ग हे दोन्ही मतदार आज मी केला तिथे महायुतीचं दोघांचंही पारड जड आहे, जसं धम्मशील सांगतो तिथे अनंत गीतेचा पारड आहे आणि इथे आधी जाहीर झाल्याप्रमाणे विनायक राऊत यांचं पारड जड असल्यामुळे महायुती म्हणजे अस्वस्थ पसरलेली आहे, त्यांना उमेदवारच मिळत नाही आणि ते जंग जंग पचार ह्या सगळ्या महायुतीच्या विरुद्ध कोण उमेदवार द्यायचा? संतोष बरं मी परत एकदा धम्मशील आणि संजय परब यांचं दोघांचं दोघं मतदारसंघातलं अनालिसिस झाले, मी आमचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांच्याकडे जाणार आहे, हे दोन मतदारसंघाचं सर मला सांगा मनोजजी की या दोन मतदारसंघाचं आपले हे दोघांनी अनालिसिस केले, तुम्ही याकडे कसं बघता जनरली नेमकी आता एवढ्या दोन तीन दिवसात म्हणजे बरंच घडामोडी होणार आहे, महायुतीमध्ये खूप गोंधळ आहे आणि खूप रसाखेची सुरू आहे, तिकडे महाविकास आघाडीचं जे आहे पारड जड होता दिसेल, तुम्ही याकडे या दोघं मतदारसंघाकडे कसं बघता? मला खूप नवल वाटतं की राणे कुटुंबी इतकी मोठी महाशक्ती आहे आणि केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री खासदार राज्यसभा, पण ज्या पद्धतीनं भाजपनं त्यांना झुलवत ठेवलंय म्हणा किंवा राज्यसभेची उमेदवारी त्यांना पुन्हा कंटिन्यू केली नाही जी त्यांची अपेक्षा होती, कुठे सत्तेमध्ये आपलं अस्तित्व कायम राहावं असा प्रयत्न तर सर्वच जण करतात, आणि यात जे त्यांचे मोठे पुत्र आहेत निलेश राणे हे सत्तेपासून दूर आहेत आणि त्यानंतर मग आपल्या राजकीयासाठी ज्या ज्या काही म्हणून गोष्टी कराव्या लागतात त्या त्या आपण तिथे कोकणाच्या राजकारणात तिथे मुंबईच्या राजकारणात पाहत असतो, भास्कर यादव वर्सेस निलेश राणे असा जो काही राजकीय शिंग आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिला आणि त्याला उत्तर म्हणून भास्कर यादव यांनी भावावरी एक भाषण केलं सभा केली त्यात त्यांच्या मुलाकडे आता माझ्यासारख्याला हा प्रश्न निर्माण होतो की जर तुम्ही लोकसभेमध्ये इतकी मोठी ताकद आहे कोकणाचा कॅलिफोर्निया करणार आहात कोकणामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आणणार आहात, याचा अर्थ असा होतो की जनमानसामध्ये लोकसभा तुम्ही जिंकू पण परिस्थिती मात्र या उद्धव ठाकरेंची तुम्ही सातत्यानं बोलत असतात पण प्रत्यक्षाची ग्राउंड रियालिटी आहे ती उद्धव ठाकरेंची बाजून रत्नागिरी जिल्ह्यात असो मतदारसंघामध्ये किंवा कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात असो आणि इकडे रायगड जिल्ह्यात म्हणजे सगळ्या कोकणचा जर दोन मतदारसंघाचा जर आपण विचार केला जो मुंबईपर्यंत रायगड मतदारसंघ अगदी कर्जतपर्यंत पसरलेला आहे तर आपल्या असं लक्षात येतं की महायुतीमध्ये सुद्धा अलबेल नाही एकमेकांच्या तंगड्या आमदारांच्या महायुतीच्या घटक पक्षांमधल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या एकमेकांच्या पायात पाय फसलेल्या तंगड्या फसल्या हे काही चांगलं चिन्ह नाही महाशक्य दुसरीकडे महाविकास आघाडीमधल्या दोन पक्षांची शक्ल झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना आणि असं सगळं असताना सुद्धा माणसं तुमच्या सोबत आहे हे मात्र जमीन म्हणजे माडामध्ये रामराजे नाईक निंबाळ
आंबेडकर आणि विजयसिंह मोहिते पाटील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज शरद पवारांपासून आता हे दोन्ही गेलेच पवारांपासून दोन्ही अत्यंत पवारांच्या खांद्याला खांदा लावून सारे हे नेते होते. मुख्यमंत्री राहिले, मंत्री विधान परिषदेचे सभापती राहिले, तरी काय होत त्यांचे आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात इतके सगळे नेते ज्यांनी पदं उपभोगली ती जाते आणि आज त्यामध्ये रामराजे पाटीलचे हजर म्हणून त्यांची उमेदवारी हजर पदासाठी त्यांना मानला असा रामराजे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील गडाडून विरोध करत आहेत. मग असे सगळे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. तर माझं म्हणणं इतकंच आहे की महायुती इतकी बलशाली आहे, त्याच्या पाण्यावर सुद्धा अशा प्रकारचे प्रसंग हे वेगवेगळ्या ठिकाणी येत आहेत. म्हणून 20च जागे आणि ते त्यातून पुढे गेले, पण अजून 5 ते 10 मतदारसंघ भाजप आणि शिंदे गट आहे. पण मुद्दा असा की त्यांना आणखी मतदारसंघ हवे, म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण दिसत आहे. म्हणजे विदर्भापासून भंडारा गोंदिया असो तर तिकडे अमरावती राणा असेल, अकोला असेल, त्या मतदारसंघाची तिकीट फायनल झाली. पण तिकडे त्यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये आणि उद्धव गटामध्ये दादा भडकावण्यासाठी वर्धेची ते आग्रही आहे. पण ही परिस्थिती महायुती महाविकास आघाडीमध्ये दोन्ही ठिकाणी दिसत आहे. पण 45 मिशन पूर्ण करत असताना अशा प्रकारची परिस्थिती महायुतीला अजिबात परवडण्यासारखी नाही, कारण सीओडर आणि एपीचा सर्वे पुढे आला, त्यात 28 जागा महाविकास आघाडीला, 20 जागा 28 जागा महायुतीला आणि 20 जागा महायुतीला देण्यात आली. आणि जो मतांची टक्केवारी आहे ती 42.80% महायुतीला आणि 1% ही टक्केवारी मतांची ही महाविकास आघाडीला देण्यात आली होती. आता मुद्दा इतकाच आहे की मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नाही. याचा अर्थ अकॉर्डिंग टू सर्वे, पॉलिटिकल सर्वे, निवडणूक सर्वे आपल्याला असं लक्षात येतं लोकसभा की मतांच्या टक्केवारी म्हणजे याचा अर्थ असा होतो की मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नाही. याचा अर्थ अत्यंत कमी मतांना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पडतील आणि त्या ठिकाणी जिंकून युतीचे जिंकून येतील आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जिंकून येतात, तिथे महायुतीचे उमेदवार बहुत फरकाने पडेल. याचा अर्थ स्पष्ट होतो की जरी दोन तुल्यबळ मोठी पक्ष महाराष्ट्रातले जी सातत्यानं सत्तेत होती, ज्यांचे 18-18 खासदार होते, त्यांची शक्ती तितकी पाहावी तशी कमी झाली नाही. भले त्यांच्याकडे कित्येक आमदार आणि खासदार गेले आणि मोठे पदाधिकारी आणि नेते गेले, उलट पवार जे वेगवेगळे प्रयोग राजकारण करतायत, तरुणांना सोबत घेऊन जात आहेत, महिलांना सोबत घेऊन जात आहेत, तर एक मोठ्या पक्षासाठी सामान्य लोकांना उपलब्ध झाला. जर सामान्य माणसं सामान्य उमेदवारांच्या बाजूने राहिले आणि जर त्यांना ही निश्चितपणे बाब खटकली असेल महाराष्ट्रात पुढापुढीचं राजकारण घाताचं राजकारण आवडत असं म्हटलं जातं, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आपली ते बाजू तर मात्र मोठा बदल राजकारणात तुम्हाला दिसेल आणि महाशक्तीच्या बाबतीत सुद्धा नारायण राणे लोकसभेबळ उमेदवार होऊ शकत नाही हे भाजपलाही माहित आहे, नारायण राणेंनाही माहिती आहे. सर्वांनी जर जोर लावला तर कदाचित त्यांची नाव ही पाण्यात पुढे जाते. पण राहता राहिला प्रश्न म्हणजे दुसरीकडे विनायक राऊत यांची उद्धव ठाकरे यांचा करिश्मा लाभला, काँग्रेस आणि राजकारणाची फारशी ताकद होती. पण मला असं वाटतं की जर उद्धव ठाकरेचा एकटाच प्रभाव जर मोठा राहिला आणि लोक जनता विनायक राऊत हे निवडूनही येतील असं लोकांनी विचार आहे. इथे मला किरण सामंतांचं असं म्हटलं की किरण सामंतांची इतकी मोठी ताकद आहे का कोकणामध्ये, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये? कारण रत्नागिरीमध्ये त्यांचा प्रभाव आहे, सिंधुदुर्ग हा मोठा गोव्याला जाऊन भिडणारा असा तो जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात शेवटच्या किरण सामंतांचा प्रभाव किती असा
कारण एखाद्या नावाचा उदय झाला आणि तो उदय होऊन सुद्धा म्हणजे एखाद्या नावाचा उदय झाला आणि त्यांच्या बंधूंचं नावही उदय असलं तरी दोघांनी मिळून तरी प्रयत्न केला तरी त्यांची जिंकण्याच्या दिशेने काही मोठा प्रश्न आहे असं त्यांना शुभेच्छा. पण मुळात मुद्दा असा आहे की रायगड मध्ये आनंद गीते वर्सेस सुनील तटकरे असाच एक मोठा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. माने तुम्ही म्हणतायत ते भाजपचे उमेदवार काही तिकीट मिळणार नाही अशी शक्यता जास्त दिसते कारण सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार एक जागा त्यांना द्यावी आता माहितीमध्ये 6 जागा या मिळतायत अजित पवार गटाला आणि म्हणजे त्या पक्क्या आहेत त्यांच्या पण त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांना आणखी काही जागा हवी. त्यात गडचिरोलीची एक जागा भंडारा गोंदियाची जागा आहे ती त्यांना मिळणार नाही. तिथे सुनील मेढे भाजपचे उमेदवार आहे. डॉक्टर परिणय फुके माजी राज्यमंत्री हे तिथे सुनील मेढे यांच्या जागी उभे राहण्यासाठी बरोबर. मनोज सर तुम्ही खूप सखोल विश्लेषण केलं. आपण शेवटच्या टप्प्यात जातोय आणि 5-7 मिनिटात आपण आपली चर्चा संपूया दोघं मतदारसंघाची. आम्ही धम्मशेठकडे जातो आणि नंतर संजय पराब यांच्याकडे जातो. नेमकं हे जर सगळं चित्र जे आहे की तुम्ही जे दोघांमध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला की तर महायुतीला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे आणि महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. पण मग या संदर्भातलं तरी सुद्धा महायुती संदर्भातला उमेदवार जाहीर करत नाही याच्यामध्ये अजून काही नंतर काही स्ट्रॅटेजी चेंज करू शकतं का महाविकास आघाडी धम्मशेठ फटका सांग. निश्चित आपण बघतो की जात धर्म समाज हा मुद्दा जसा महाराष्ट्रात आणि देशामध्ये जसा प्रभावशाली ठरतो तसाच रायगड रत्नागिरी मतदारसंघात देखील हा मुद्दा प्रभावशाली ठरणार आहे. ज्या पद्धतीनं आनंद गीते समाजाचे खूप मताचा टक्का जो आहे तो त्या ठिकाणी मिळतो तिथे जास्तीत जास्त टक्का मिळतो आणि त्या टक्क्याच्या याच्यावर ते त्या ठिकाणी निवडून येतात. 6 वेळा ते खासदार राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिले. सुनील तटकरेंना देखील कुणबी समाजाची मतं मिळतात, मिळत नाहीत असं नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी आता सध्या भाजप बरोबर गठबंधन केलेलं आहे त्यामुळे येथील मुस्लिम टक्का जो आहे तो त्या ठिकाणातून त्यांच्यापासून दूर गेलेला आहे. ते सुनील तटकरे निधीच्या माध्यमातून मुस्लिम वाड्यापाड्यामध्ये विकास कामं निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तो किती यशस्वी होईल कारण का भाजप जसा एक बुद्धिस्त समाजाचा जो लोकशाही आणि संविधानिक मूल्य जपण्यासाठी भाजप ज्या पद्धतीनं इतर आपण बघतोय की SC ST वर्ग असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा अल्पसंख्याक वर्ग असेल त्याला संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे, त्याचा तो आत्मा आहे. त्या पद्धतीनं आज भाजप ज्या पद्धतीनं त्यांचे नेते वरिष्ठ पातळीवरचे विधानं करतात की लोकशाही आणि संविधान हे बदललं पाहिजे, त्यामुळे भाजपला खुले त्या विरोध या ठिकाणी या सर्व समाजाचा जाती धर्माचा या ठिकाणी दिसतो. तसा सुनील तटकरेंना त्यांचा देखील फटका बसणार आहे आणि अनंत गीतेंना त्यांचा कदाचित फायदाही होईल. आणि भाजपच्या विरोधामध्ये जो हा गट आहे तो एक कठ्ठा मतं जी आहेत ती आनंद गीतेंना मिळणार आहेत. जरी धैर्यशील पाटील जरी लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले तरी देखील त्यांना मुस्लिम मतं आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी फटका पडणार आहे. बुद्धिस्ट मतांचा देखील फटका त्या ठिकाणी भाजपला मिळणार नाही, सुनील तटकरेंना ही मतं मिळणार नाहीत असं एक चित्र आहे. यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची जी मतं आहेत, जो सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेला शेतकरी कामगार पक्ष आहे त्या पक्षाची जी मतं आहेत ती वोट बँक आहे. ती वोट बँक त्यांची विधानसभा मतदारसंघामधल्या विधानसभा क्षेत्रामध्ये ती मतं त्यांची कायम फिक्स राहिलेली आहेत, त्याबरोबर लोकसभेमध्ये देखील त्यांची मतं फिक्स राहिलेली आहेत. ही मतं जी आहेत ती उघड उघड आता आनंद गीते यांना त्या ठिकाणी आनंद गीतेंच्या पार्ट्यामध्ये जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार स्वतंत्रपणे लोकसभेला उभा केला जसं मागच्या वेळेस सुमन कोळी यांना उभं केलं होतं आणि त्यांनी 26,000 मतं खाल्ली होती आणि त्या 26,000 मतांचंच या ठिकाणी फटका त्या ठिकाणी अनंत गीतेंना त्या ठिकाणी भाजप सेनेच्या युतीच्या उमेदवाराला बसला आणि सुनील तटकरे मोदी लाटेतून निवडून आले होते. त्यामुळं आता ज्या पद्धतीनं राजकीय समीकरणं सगळी बदललेली आहेत त्यामुळं कोण उमेदवार असेल त्याच्यावर देखील ते निर्भर आहे. लोकांचं मत जनमत जे आहे जनकौल जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं महायुती आणि महाविकास आघाडीचे तर आनंद गीते यांच्यावर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे, मात्र यांच्यात अजून देखील यांच्यात संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये जर धैर्यशील पाटलांना जर उमेदवारी दिली तर सुनील तटकरेंचे कार्यकर्ते जे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मधुकर पाटील त्यांनी वारंवार मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे तरच आम्ही काम करू. ज्या पद्धतीनं जर तसं काही घडलं तर त्यांना मदत करतील का
सुनील तटकरे मदत करतील का असा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. भाजपला मदत करतील का? पण जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची समजा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची जर सभा झाली आणि 400 पार करायचं हे किंवा इतर काही आश्वासनं विलोभनं जर दाखवली आणि जर भावनिक केलं कार्यकर्त्यांना तर सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मदत करू शकतील. परंतु त्यांच्या मनामध्ये अंतर्गत मनामध्ये जी नाराजी आहे की धैर्यशील पाटलांना आपल्या उमेदवारी दिलेली नाही त्यामुळं भाजपचे आमदार आहेत ते प्रामाणिकपणे सुनील तटकरेंना मदत करतील का हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे महायुतीमध्ये पेच आहे. महा कोकणामध्ये जनरली चर्चेमध्ये असलं की कोकणामध्ये महा विकास आघाडी एक पुढच्या म्हणजे पुढे एक पाऊल आहे. म्हणजे महायुतीमध्ये एक खूप मोठा पेच निर्माण झालेला आहे. मी शेवटची चर्चेमध्ये परब सरांना विचारतो की नेमकं सिंधुदुर्ग आणि जर बघितलं रत्नागिरीमध्ये नेमकं काय चित्र असू शकतं, नेमकं उमेदवार समजा कुठला देऊ शकतात, महायुती कोण उमेदवार असू शकतं? त्या मतदारसंघामध्ये आता ह्या घडीला रवींद्र चव्हाण इच्छुक नाहीये, ह्या घडीला नारायण राणे इच्छुक नाही, रात्नागिरीला इतकाच उमेदवार त्यांचा इच्छुक नाही, तो म्हणजे किरण सामंत. किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बिंदू आहे आणि बिंदू आहेत त्यांचे आणि त्यांना खूप इच्छा आहे की त्यांना ह्या मुख्यमंत्र्यांची त्यांना इच्छा आहे की मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयार नाहीये. त्यांना जर उमेदवारी लढवायची असेल तर त्यांनी कमळावर लढवावी असं त्यांचं मत आहे. तरी पण तरी आणखी एक निर्माण का होतोय की याची खात्री वाटत नाही, त्यामुळे ते आणखी चाकरी करण्याचा प्रयत्न आणखी काही तरी शोध मोहीम घेतली त्यांना. याचं उदाहरण सांगतोय की भाजप जे प्रयत्न करते मनोजींच्या मनाच्या बोलण्यातून सुखद जाणवतोय की भाजप काय करते. म्हणजे आता जो निवडणूक संघ आहे जो तळागाळातल्या लोकांमधनं तो एक आवाज दिसतोय, तो महायुतीच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न आवाज दिसतोय आणि ह्या आवाज जो जातोय विरोधात आवाज जातोय त्यामुळे भाजप बॅकफुटवर गेलेली आहे. आणि भाजप काय करतो आता त्यांना माहितीये इंडियनचा त्यांना भरोसा नाहीये, अजित पवारांचा राष्ट्रवादीचा भरोसा नाही, त्यामुळे ते मोदी करिश्माच्या जोरावर त्या उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार सांगताय की तुम्ही हातात कमळ घ्या, मी त्या करिश्मेवर निवडून येण्याचा किंवा आमची ताकद आहे ह्या सगळ्याच्या जोरावर आम्ही तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण तुम्हाला सांगतोय हे संपूर्ण देशातलं जे वातावरण आहे ते आता वातावरण त्या खालपर्यंत पोहोचलंय. जसा मगाशी जो मुद्दा सांगला वंचितचा युतीचा हा प्रयोग ह्यामध्ये फसणार आहे, अकोल्यापासून त्या संपूर्ण महाराष्ट्रात फसणार आहे. त्यांचे जे काय काल सुद्धा तुम्ही प्रकाश आंबेडकरांची बॉडी लँग्वेज बघा, आंबेडकर हे प्रियांका गांधीच्या बाजूला होते आणि त्यांनी हात उंचवण्याचा प्रयत्न केला तरी ते कोणीतरी एखादा ते हात उंचवण्याचे त्यांच्या मनात अजिबात इच्छा नाहीये. महाविकास आघाडी निश्चितच बरोबर काय म्हणताय, आपण लढलं पाहिजे, आपण कसंही लढलं पाहिजे, एकट्याने लढलं पाहिजे, दुकट्याने लढलं पाहिजे, पण लढलं पाहिजे. म्हणजे काय म्हणजे येणार नाही आणि ते भाजपची टीम म्हणून करणार आहे आधी केलाय. पण आता मतदार अगदी सुजाण आहे ते ह्या जसं इतरांना भाजपचा नजर टाका. आज महाराष्ट्राच्या बाबतीत भाजप हा आखीवर गेलेला दिसतोय. संजयजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. एक सगळ्यात महत्वाचं आता मनोज सरांकडे शेवटी जाऊन 2 मिनिटाचं मनोज सरांचं आपण अनालिसिस ऐकूया आणि या शोचं आणि या आढाव्याचा आपण समारोप करूया. एकंदरीत या चर्चेमध्ये असं दिसतं की नेमकं जी आत्ताची जी परिस्थिती ती सध्या दोघं मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या बाजून दिसते. मात्र ज्यावेळेस टप्प्यामध्ये मतदान येईल त्यावेळेस माहोल फार वेगळा शकतो. आपल्याला माहिती आहे की भाजप वेगळ्या प्रकारे प्रचाराच्या अंतिम टप्पा फार वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. त्यावेळेस कशी परिस्थिती असेल, मोदी किस्मत आलेल का, हा एक महत्वाचा मुद्दा असेल. मनोज सर आपण थोडक्यात सांगावं आणि आपण हा शो संपावा. मनोज सर
मी काही सांगणार नाही. मला असं वाटतं की भाजप हा काही गफलतीत राहण्याचा अजिबात पक्ष नाही, लक्षात घ्या. रणनीती पूर्वक चालणारा आणि भाजपला आपल्या धोक्यांची काळजी आहे, भाजपला जाणीव आहे आणि ती जाणीव घेऊनच भाजप वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जागी टाकतो. भाजपला हे माहित नाही का की एकनाथ शिंदेच्या नाराज होते, जागाची नाराज होते. नाराज होते म्हणजे काय, एखाद्या आदेश आले मोदींचे तर त्यांना ते ऐकावे लागते आणि एवढ्याच जागा लोकशाही पण त्यांच्या पातळीतील ज्या लोकांना नरेंद्र मोदी आणि ते आदेश देऊ शकत नाही, मग त्यांना हेही आदेश द्यावे लागते की तुमच्या पक्षाच्या नेत्यांना पण सांगा, आमदारांना पण सांगा, आमदारांना सांगा की भाजपच्या उमेदवारांचं काम करायचं तर करायचं. पण इतकं सगळं शक्य आहे त्या सगळ्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर, आमदारांवर एकाच वेळी आपल्याला त्याचं उत्तर की नाही. पण तरी सुद्धा मी म्हणतो की भाजप खूप ताप सावधतेने पडत आहे, कारण या बाबतीत भाजपाला आधीच अंदाज येतो, आधीच त्यांचे अंदाज बांधतात आणि त्या अंदाजानुसार ते काम करतात. त्यामुळे खूप धोके होणार नाही किंवा कमीत कमी धोके होते, कमीत कमी संकट निवडणुकीच्या काळामध्ये निर्माण होतील असा त्यांचा प्रयत्न असतो. पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून ते बलाढ्य आहेत, कार्यकर्ते मोठे आहेत, पैसे दृष्ट्या ते अत्यंत सक्षम आणि त्यांच्याकडे जे नेते आले आहेत इतर पक्षामधन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून सुद्धा, तर ते अत्यंत सक्षम असे त्यांना आर्थिक पुरवठा निवडणुकीसाठी आता तरी दिसत नाही आणि असलं तरी ते भाजप पुरू शकते. मुद्दा इतकाच आहे की आता जनभावना या दोघांच्या बाजूला, म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि सी वोटर मध्ये केवळ 4,000 लोकसभेत काँग्रेस निवडून इतकंच सांगितलं गेलं याचा अर्थ राहुल गांधीचा करिश्मा किती जाणवतो राज्यामध्ये आणि काँग्रेस पसरली आहेत का, भले अशोक चव्हाण गेले असतील भाजपमध्ये, तर काँग्रेसचा प्रभाव आहे पण त्यांना संघटित एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचे प्रयत्न हे किती होत आहेत काँग्रेसकडून ही महत्वाचे. म्हणून 4 आकडा त्यांना दाखवला गेला, बाकी 20 मधनं 16 जर खासदार याही परिस्थितीमध्ये जर भाजपचे आणि काँग्रेसमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जर निवडून येतील तर ही मात्र राजकारणामध्ये कमाल होऊ शकते. मला असं म्हणायचं की जर सत्ते परत असतील तर मला एक दोन छोटे छोटे प्रश्न त्यांना विचार, माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात असेल तर संजय परब यांच्यापर्यंत. संजय परब, जरा कोकणात राजकीय का, म्हणजे शिंगाचा योग घातलेलाच आहे आता येत्या काही दिवसात आणि तो कोकण वासियांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. जसं गणपतीमध्ये चाकरमानी कोकणाच्या देशाच्या वेळेलाही जात आहेत, एखादी कविता जर आठवत असेल किंवा कोकणातले 2 शब्द आठवत असेल तर कोकणाची भाषा आपल्याला खूप प्रिय आहे इतर जणांना महाराष्ट्रातल्या. जर कोकणी भाषेत विश्लेषण केलं, बोललात, कॉमेंट केली तर आम्हाला खूप आवडेल आणि त्या कॉमेंट सहित आपण आपला हा चर्चेचा कार्यक्रम संपू. कोकणात निमित्त सभाही घालतात, म्हणजे सभाही घालतात म्हणजे काय करतात की त्या निमित्त वातावरण निर्माण केलं जातं, एखाद्याच्या विरोधात बोलायचं असेल तिथे लाईव्ह घेतलं जातं आणि तिथे सभाही सभाही करतात. म्हणजे ह्यो माका, म्हणजे असं जर म्हटलं इतके दिवस त्रास देता त्याचा काहीतरी देव मला देव बघून तर तो माझ्या विरोधात जातो आणि तो ह्याच्यात बोललं जात आणि शब्द घातली जाते, एखाद्याच्या नावाने बोंब घातली जाते. तसं बोंब घालण्याचे आता दिवस येऊ घातले आहेत आता आणि होळीचा सण चा तो निमित्त असेल आणि शिंको इलो म्हणाल की जसं तो नमन असतं किंवा जे बाले लोक डान्स करतात नाच करतात जे जवळ बोंब सबई सबई करून आता सांगायचा झाला तर ह्या कोकणातल्या बाबतीत शिवा महाराजा आणि तो आमचे जे प्रश्न असत जे रत्नागिरीचे जे प्रश्न असत ते जाऊन दिल्लीत चांगल्या पद्धतीने त्याला मांडता येऊन दे, तो अधिक चांगलो विकासाच्या दृष्टीने बोलता येऊन दे असं आमची इच्छा असं. जसे आमचे नाथ पण येते, जसे आमचे गंध होते, जसे सुरेश प्रभूंनी काम केल्यानं तसं त्याच्या पुढे भविष्यात काम करून
देशातलो सगळ्यात मतदार असा जर मतदार संघ असतात म्हणजे बुद्धी सामान्य आणि जो खरोखर आपल्या भागातून उचलात पण देशाचं राजकारण दिशेने जाऊन विचार करत असतात तर तो राजापूर म्हणजे मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधू सगळी लोक असली किती होळीकडे विनंती. खूप धन्यवाद खूप धन्यवाद. धन्यवाद सचिन सर आणि दम्मजी सावंत आमच्या कार्यकर्त्यांबद्दल. मदत गोयल आजचा म्हणजे कोकणाचा शिमगा निवडणुकीचा शिमगा हा काही दिवसांनी येऊन ठेपलेला आहे. होळी येते त्याच्या अगोदरच खरा तर बघितला का हा शिमगा सूर्य आणि सचिन सरांनी आपल्या भाषेमध्ये कोकणी भाषेमध्ये त्याचं योग्य विश्लेषण केलंय आणि येत्या ज्या निवडणुकीमध्ये अजून हा शिमगा म्हणजे 4 जून पर्यंत शिमगा नेमका कसा असेल निवडणुकीनंतर सुद्धा हा शिमगा सुरूच राहील असं एक चित्र कोकणामध्ये कायम असेल. आपण सर्वांनी या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं तिघांचं बी मॅक्स महाराष्ट्राकडनं धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला प्रेक्षकांना काही सूचना असतील तर नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.